हो आता गेल्या काळात 2-3 ते 15 दिवसापासून एकनाथ खडसे सुद्धा पुन्हा भाजपमध्ये चर्चा वेग आलेला आहे. पुन्हा आता त्यांची दिल्लीत बैठक सुद्धा पार पडल्याची माहिती काय माहिती काय काय माहिती. युरोप त्यांचे भरपूर येत आहेत पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही. आले तर त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत अगदी जोर लावून असं मला कळतं आहे. दिल्लीकडूनही कळालं मला, राज्याकडूनही कळतं आहे, पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही आणि मला वाटतं तसं काही कुठे प्रयोजन मला तो अजून तरी दिसत नाही. आता जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं, कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. वरतून जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी, चांगलं आहे. वरतून जर सिग्नल मिळाला तर मग काय होता. मी आता ओबीसीचे जो पक्ष स्वतंत्र काळाचे चाललो आहे त्याचं नेतृत्व छगन भुजबळांनी करावं याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे. प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीसुद्धा छगन भुजबळांना सहकार्य करते. चांगलं आहे ना. मग भुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये. चांगलं आहे. संजय स्वागत आहे. 2024 नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार एवढी गॅरंटी होणार. हा मग उद्धव ठाकरे होणार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते उद्धवजींनाच प्रमोट करता आहेत ते मला वाटतं होतील उद्धवजी. पण आता बघू एखादा दुसरा खासदार येतो का त्याचा महाराष्ट्रामध्ये. मी तर सांगितलं आहे त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा, पण आता बिना खासदार निवडून येता जर एखादा माणूस पंतप्रधान असेल तर आनंद आहे, आपण त्यांना करू. संजय राऊतांनी काल एकनाथ शिंदेंचा रावण म्हणून उल्लेख केलेला आहे. धाडीवाले जे असतात ते रावण असतात, आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दाढीवाले म्हटल्यावर मग आता त्यांना खरं कळायला पाहिजे. आता मी काही बोलणार नाही फार, पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं. पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये, त्यांनी तसं बोलू नये. म्हणजे ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं. दाढीवाले रावण म्हणतायत ते त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं. पण त्यांच्या जिभेला कुठलाही हाड नाही आहे, ते कोणाला काही बोलू शकतात, कोणालाही काही शकतात. ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात, अमितभाईंनाही काही बोलतात, देवेंद्रजींना काही बोलतात, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांच्यावर काही टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या जिभेला हाड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं. पण मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. आता मी बोलत नाही, तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे, पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे. मला खरंच या बाबतीत काहीच माहिती. माझ्याकडे काल कुस्त्या तुम्ही बघितल्या असतील, त्याच्यामुळे मी काल सकाळी आल्यापासून त्याच कार्यक्रमामध्ये होतो, त्यामुळे मी बातम्याही बघितल्या नाही आणि मला माहिती नाही, पण निश्चित त्या संदर्भी माहिती घेतो. पंकजा मुंडेंनी काल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला पाहिजे तसं मतदारसंघ नाही आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जी चर्चा होती की मला उमेदवारीबद्दलची जी चर्चा आहे ती त्याच्यामुळेच होते असं त्यांनी म्हटले काल भाषणामध्ये. नाही मला खरंच त्या संदर्भात मला माहिती नाही. मी खरं काल कुठलंच चॅनल बघितलं नाही. काल खूप कार्यक्रम जामनेरमध्ये होते, 7-8 वेगवेगळे कार्यक्रम होते आणि दुपारपासून आमच्या क्लस्टरची मीटिंगही होती. 5-6 कार्यकर्ते पूर्ण धुळे नंदुरबार इथून सगळेजण आलेले होते, पण या संदर्भात मला काहीच माहिती नाही. आणि दुपारपासून मग मी त्या कुस्त्यांमध्ये बसतो तर रात्री 11-11:30 तिथेच वाजलेत. खूप मोठा कार्यक्रम जामनेरला काल तरी 25-30 हजार लोक त्या ठिकाणी होते रात्रीपर्यंत, त्यामुळे मला या संदर्भात कुठली माहिती नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.